देशातील तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याबरोबरच छोट्या छोट्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांवरही सरकार विशेष लक्ष देत असून त्यासाठी केंद्र सरकार योजना देखील राबवते. केंद्राची पीएम स्वनिधी योजना ही त्यापैकीच एक आहे. नेमकी पीएम स्वनिधी योजना काय आहे, या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचं काम सुरू करण्यासाठी आणि त्यांचं काम वाढवण्यासाठी केंद्र सरकार बिनव्याजी कर्ज देतं. पीएम स्वनिधी योजनेत क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे. कोविड महामारी नंतर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सरकार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज देतं. या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला आधी 10,000 रुपयांचं कर्ज दिलं जाईल, दुसऱ्यांदा 20,000 रुपये आणि तिसऱ्यांदा 50,000 रुपये कर्ज दिलं जाईल. छोट्या व्यवसायातील लोकांना आर्थिक सहाय्य करणं आणि रस्त्यावरील विक्रेते हातगाडी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवणं आणि त्यांच्या व्यवसायातील आर्थिक समस्या दूर करणं हा या योजनेचा उद्देश आहे. पीएम स्वनिधी योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, तर सर्वप्रथम अर्जदार भारताचा रहिवासी असणं गरजेचं आहे. केवळ रस्त्यावरील विक्रेते या योजनेसाठी पात्र असतील. रस्त्याच्या कडेला स्टेशनरी दुकाने आणि छोटे कारागिर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटरची गरज भासणार नाहीये. लाभार्थी कर्ज एक रकमी किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकतात. 12 महिन्यांच्या आत कर्जाची रक्कम परत करणं हे बंधनकारक आहे. पीएम स्वनिधी योजनेचे फायदे काय आहेत, तर कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीवर 7% सबसिडी दिली जाणार आहे. डिजिटल पेमेंट करताना सरकार कॅश बॅकचा लाभ देत आहे. लाभार्थ्याला 25 रुपये ते 100 रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळतो. योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये समावेश आहे, सर्वप्रथम आधार कार्ड, आपल्या पत्त्याचा पुरावा, तुमचा मोबाईल नंबर, पॅन कार्ड, पासबुक झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो. सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरल्यानंतर सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. कर्ज कोणत्या व्यवसायासाठी घेत आहात हे तुम्हाला सांगावं लागेल. संपूर्ण पडताळणीनंतरच स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पीएम स्वनिधी योजनेसंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या या केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.